नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळण्यासाठी काय करावे लागते तर मित्रांनो हे करा ह्या गोष्टी करा हे काम करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल अनुभव येतील आणि सर्व काही मिळेल स्वामींची कृपा होईल तुम्ही हे काम रोज करू शकतात आणि खूप सोपे काम आहे मित्रांनो फक्त या गोष्टी करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल आता तुम्हाला करायचे काय आहे तर मित्रांनो तुम्ही जी ही स्वामींची सेवा करत असाल ती तुम्हाला मनापासून करायची आहे विश्वासाने करायचे आहे असं नाही की कोणाचे तरी ऐकले आहे कोणीतरी सांगितलं आहे की स्वामींची सेवा करा सगळं काही मिळेल अनुभव येतील तसं नाही मित्रांनो मनातून जी आवाज येतो मनापासून जे येतं तेच आपण करायला पाहिजे असं नाही की अर्धा अर्धा एक एक तास बसून आपण सेवा करतोय मंत्रजाप करतो आहे फक्त पाच मिनिट बसा जेही करता येईल जे ते करा किंवा काहीच जमत नसेल काहीच येत नसेल काहीच माहीत नसेल तर फक्त पाच मिनिट दहा मिनिट स्वामींच्या मूर्तीसमोर स्वामींच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर बसा फक्त बसून राहा आणि मनात कोणतीही गोष्ट ठेवू नका स्वार्थ ठेवू नका फक्त देवघरासमोर बसून राहा शरण जाऊन बसून राहा तेही चालेल फक्त जे करताय ते मनापासून करा आणि पूर्ण विश्वासाने करा जर त्या गोष्टीमध्ये विश्वास नसेल किंवा मनापासून ती गोष्ट होत नसेल तर देवता पण स्वामी पण प्रसन्न होत नाही आणि आपली परीक्षा बघितली जाते म्हणून मित्रांनो एक माळ करत आहात तर विश्वासाने करा मग एक माळ पण एकशे एक, एक माळीन एवढी प्रभावी असते तुम्ही जर एक वेळेस किंवा पाच मिनटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करत आहात आणि दुसरा जर एक एक तास तो जप करत आहेत पण जर एक एक तास जप करणाऱ्याला विश्वास नाही आहे किंवा तो मनोभावाने करत नाही आहे तर काही उपयोग नाही आणि पाच मिनटं जप करणारा मनोभावाने निस्वार्थी मनाने आणि विश्वासाने तो जप करतोय तर त्याला सगळं काही मिळेल स्वामींचे साक्षात दर्शन होईल म्हणून मित्रांनो स्वामींचे साक्षात दर्शन हवे असेल अनुभव हवे असतील किंवा सगळं काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ती मनापासून आणि विश्वासाने करा अकरा माळी एक्कावन्न माळी एकशे एक माळी एक नाही केल्या तरी चालतील अर्धा तास एक तास सेवा नाही केली तरी चालेल एक माळ करा दोन मिनटं पाच मिनटं बसा पण असं बसा की तुम्हालासुद्धा वाटलं पाहिजे की काहीतरी तुम्ही आज केलं आहे काहीतरी शुभ गोष्टी तुम्ही केल्या आहेत आणि तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की दैवीय शक्ती तुमच्या अवतीभोवती आहे म्हणून मित्रांनो जे कराल ते मनापासून आणि विश्वासाने करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद